समीहन गोष्ट सांगू का? गोष्टीचं नाव आहे, गोष्टीचं नाव आहे चतुर चित्रकार। चतुर चित्रकार। एक श्रीमंत म्हातारी होती। एक श्रीमंत म्हातारी होती। एकदा तिने एका प्रसिद्ध चित्रकाराला आपले चित्र काढायला सांगितले। चित्रकाराने पुष्कळ दिवस मेहनत करून तिचे चित्र काढले। चित्र पूर्ण झाल्यावर त्याने तिला चित्र पाहायला बोलवले। ती बाई चित्र पाहायला आली। तिच्यासोबत तिचा कुत्रा होता। त्या बाईला कुत्रा खूप आवडत असे। कुत्रा हा जगातील सर्वात हुशार लहान प्राणी आहे असे तिचे मत होते। त्या बाईनी ते चित्र आपल्या कुत्र्याला दाखवले। ती त्याला कौतुकाने म्हणाली टॉमी ही बघ तुझी मालकीण। पण कुत्र्यानी त्या चित्राकडे धुंकूनही पाहिले नाही। ती श्रीमंत म्हातारी चित्रकाराकडे वळून म्हणाली मला हे चित्र नकोय। हे चित्र जरा सुद्धा माझ्यासारखं दिसत नाही। कारण माझ्या हुशार कुत्र्यांनी मला ओळखलं नाही। तो चित्रकारही हुशार होता। त्याला श्रीमंत लोकांचा असला विक्षिप्तपणा माहित होता। म्हणून त्यांनी त्या बाईशी वाद घातला नाही। तो शांतपणे म्हणाला बाई कृपा करून तुम्ही उद्या परत या। उद्या हे चित्र मी इतकं खरं करून दाखवतो की तुमचा टॉमी आनंदाने शेपूट हलवत ते चाटेल। दुसऱ्या दिवशी ती बाई कुत्र्याला घेऊन परत चित्रकाराकडे आली। चित्राकडे पाहताच कुत्रा शेपूट हलवत धावला आणि मोठ्या खुशीनी ते चित्र तो चाटू लागला। ती बाई म्हणाली वा, किती सुंदर माझ्या कुत्र्याला हे चित्र आवडले। म्हणूनच आता ते मलाही आवडले। आता मी ते चित्र आनंदाने घेईन। त्या चित्रकाराने मोठी किंमत मागितली आणि त्या बाईनी ती आनंदाने दिली। ती बाई गेल्यानंतर चित्रकाराला मनापासून हसू आले। त्यांनी चित्रावर मांसाचा एक मसालेदार तुकडा फिरवला होता। मांसाच्या वासामुळे कुत्र्यांनी ते चित्र चाटलं होतं। वाद घालण्यापेक्षा चतुराईनी वागणं अधिक शहाणपणाचं ठरत। आता काफी राग। सा रे म प ध नी सा नी द प म ग रे सा म प द सा सा रे म प ध सा रे म ग रे सा सा नी द प म ग रे सा। व्हेरी गुड। ते मास्क काढला असत तर बरं झालं असतं।